अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम राजनापूर खिनखिनी हे राजराजेश्वराचे हेमाडपंथीय मंदिराच्या नावाने नावलौकिकास पात्र असून येथे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बच्चू कडू यांनी भेट दिली. नागरिकांनी भजनी मंडळ, फटाके तसेच अपना भिडू बच्चू कडू अशा घोषणा देऊन जोरदार बच्चू कडूंचे स्वागत केले. ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा यावेळी सत्कारही करण्यात आला. नामदार बच्चू कडू यांनी आतापर्यंत त्यांच्या चांदूर बाजार अचलपूर या विधानसभा क्षेत्रात आर्थिक दुर्लभ घटकातील उपेक्षित तसेच दुर्लक्षित वर्ग तसेच दिव्यांगांसाठी अभिनव योजना राबवून न्याय देण्याचा प्रयत्न केला. याच धर्तीवर संपूर्ण अकोला जिल्ह्यात तळागळापर्यंत शासनाच्या प्रत्येक योजना पोहोचविण्याचा मानस आपल्या भेटी दरम्यान त्यांनी भाषणातून व्यक्त केला. गरिबापर्यंत योजना कशा जाता येईल, सामान्य माणसापर्यंत बगर लग्याचं, बगर शिफारसचं, बगर अडचणीचं आणि कुठेही पैसे न घेता माझ्या सामान्य माणसापर्यंत योजना नेण्याचं हे काम अतिशय प्रामाणिकपणे आमचं प्रशासन आणि मी केल्याशिवाय राहणार नाही. किंवा हे कागदपत्र आणायची गरज नाही. अतिशय प्रशासन कसं असावं, पालकमंत्री कसा असावा, आमचे सरपंच लोकप्रतिनिधी कसा असावा, याचं उत्तम उदाहरण उभ्या महाराष्ट्राला अकोल्यातून देण्याचं काम आपण निश्चित करू. असणार घरकुलाचे प्रश्न असणार, आमच्या महासमुद्री मार्गाचे काही तक्रारी असणार, ते कागदही असते आमचे. आणि मग ह्या सगळ्या तक्रारीचा निपटारा करणं त्याच्यासाठी तुमचा सुद्धा आम्हाला म्हणजे सहकार्याची गरज आहे. विशेष बाब अशी की हा त्यांचा अकोला जिल्ह्यातील पहिलाच प्रशासकीय दौरा होता. या दौऱ्यामध्ये प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांची आवर्जून उपस्थिती होती. त्यांनी आपल्या भाषणातून उपस्थित विभागाच्या अधिकाऱ्यांना तंबी देऊन काम करण्याच्या योग्य पद्धतीबाबत समज दिली. यावेळी त्यांनी उपेक्षित दुर्लक्ष घटकातील घरकुल लाभार्थ्यांचे घराचे भूमिपूजनही तसेच उद्घाटन केलेली आहे. धूळ राहणार नाही आणि धुळीचा पूर्ण त्याचा काय म्हणतात संपुष्टात आणल्याशिवाय राहणार नाही. चांगल्या मी महानगरपालिकेचा पुढच्या फेरीमध्ये मी त्याचा आढावा घेणार आहोत. 25 तारखेला जेव्हा येऊ तेव्हा महानगरपालिका आणि पाणी टंचाईच्या संदर्भातला विषय घेणार आहोत. काय कारण आहे, धूळ आहे आणि मग त्याचं सगळं पाहून एक चांगला कार्यक्रम निश्चित. अकोला जिल्ह्यात बेरोजगारी वाढतच आहे, बेरोजगारांसाठी मोठा उद्योग तुम्ही अकोला जिल्ह्यात उभा करणार आहे का? महाराष्ट्रातच नाही, देशात बेरोजगारीचं जाळं असंच वाढतंय. ते काही अकोल्यापुरतंच मर्यादित नाही आहे. महाराष्ट्राच्या कोण्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेला तरी बेरोजगाराचा विषय हा निव्वळ उद्योग उभारातून होणार नाही. मला वाटतं कृषी उद्योगाला, शेतीला कृषी उद्योगात रुपांतर करून आणि त्या शेतीचाच रोजगार कसा देता येईल हा प्रयत्न निश्चित होईल. याप्रसंगी खिनखिनी येथील सरपंच प्रगती रुपेश कडू, माजी उपसभापती गजानन उंबरकर, प्रसिद्ध समाजसेवक रवी राठी, नगरसेवक सुनील पवार, छत्रपती साबळे, रुपेश कडू, अमर ठाकरे, राहुल राठी, पिंटू पवार व इतर गणमान्य नागरिक उपस्थित होते. मूर्तिजापूर येथून विदर्भ न्यूज करिता बाळासाहेब गणोरकर.